याच्यामुळे अजिबात मध्ये बोलायचं नाही, अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिस्क्वालिफाय करायला लावेन. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर बीड दौऱ्यावर होते. त्यावेळी एक भावी महिला शिक्षकाने शिक्षक भरतीवरून दीपक केसरकरांना प्रश्न विचारला. त्यावर केसरकर चांगले संतापले. साईट ओपन झालेली आहे, झाली, मग तुम्हाला काय वाटत नाही का? वाटत नाही का? मग तुम्ही कसं आला मला विचार. त्याचं झालं असं की बीड मधील एका कार्यक्रमानंतर दीपक केसरकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते, तेव्हा भावी महिला शिक्षकाने दीपक केसरकरांना शिक्षक भरतीवरून घेरलं. शिक्षक भरतीची वाट पाहून आम्ही थकलोय, संकेतस्थळ सुरू आहे, नोंदणी सुरू आहे, पण पुढे प्रक्रिया होतच नाही, जाहिरात आली नाही तर चॉईस कसा देणार, जाहिरात कधीपर्यंत येणार, आम्ही 5 वर्षापासून जाहिरातीची वाट पाहतोय. एकाहून एक प्रश्नांची सरबत्ती करत महिलेने दीपक केसरकर यांना चांगलंच घेरलं. यानंतर केसरकरांनी महिलेला चांगलंच ठणकावलं. नक्की काय घडलं तुम्हीच पहा. तुम्हाला अजिबात कळत नाही, शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमची साईट ओपन झालेली आहे. साईट ओपन आहे, रजिस्ट्रेशन आहे सर, पण प्रोसिजर पुढे चालतच नाही. प्रोसिजर चालत नाही तर तुम्ही फॉर्म घेलं पाहिजे, तुमचा चॉईस दिला पाहिजे. एवढं सुद्धा तुम्हाला नाही ना सर, अजून मग चॉईस आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितलेली आहे आणि तुम्ही म्हणता तशी जाहिरात आली नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही. नाही सर, आम्ही तुम्हाला एवढं माहिती आहे की नाही नाही. हे बघा, तुम्हाला एवढं सुद्धा नाही. तुम्ही कसं मुलांना शिकवणार मला सांगा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साईट ओपन झालेली आहे, झाली, मग तुम्हाला काय वाटत नाही का? वाटत नाही का? मग तुम्ही कसं आला मला विचारायला. तुम्हाला माहिती आहे की साईट ओपन झालेली आहे, भरती चालू आहे. तर एक लक्षात घ्या, श्रद्धा आणि सबुरी. आपल्याला आजपर्यंत 5 वर्षात कोणी तुमची भरती केली? मी केली ना. मग या माझ्याकडे एक महत्वाची माझी मुलाखत चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही येता आणि एवढं बेशिस्त वर्तन हे नाही. माझी मुलाखत चालू आहे, त्याच्यानंतर तुम्ही मला भेटू शकला असता की नाही? एक लक्षात घ्या, मी जेवढा प्रेमळ आहे तेवढाच मी कडक सुद्धा आहे. माझ्या दृष्टीने माझे विद्यार्थी महत्वाचे आहेत. तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असते, त्याला 30,000 नोकऱ्या मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण उद्या जर तुम्ही मुलांना ही बेशिस्त शिकवणार असाल, ते मला अजिबात मान्य नाही. मला अजिबात मान्य नाही, मी तुम्हाला स्पष्ट तुमच्या तोंडावर सांगतो. कारण मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजेत. माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही, हे मला अजिबात मान्य नाही. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा विद्यार्थी हा पुढचा येणारा महाराष्ट्राचं भवितव्य आहे. ते महाराष्ट्राचं भवितव्य हे त्या मुलांमध्ये आहे. भावी महिला शिक्षक आपली व्यथा मांडत असताना तिला डायरेक्ट तंबी देणं कितपत योग्य आहे? यावरून सोशल मीडियावर लोकांनी केसरकर यांना चांगलंच ट्रोल केलं, तर विरोधकांनीही केसरकरांना घेरण्याची संधी सोडली नाही.